नमस्कार मंडळी. हास्याच्या विविध कलाकृतींचं प्रदर्शन घेऊन सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्याचा ट्रिपल डोर. आज देखील आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे यू मस्ट डाय या नाटकाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. मंडळी, प्रत्येकालाच वाटतं की आपल्या आयुष्यात एक राजकुमारी असावी. आज एक मुलगा खरंच एका राजकुमारीला भेटणार आहे. चला तर बघूया त्यांची शाही डेट कशी रंगते ते. बापरे, काय खतरनाक फार्म हाऊस आहे. ओ तलाव, बापरे एवढी सारी कमळ. मोर धावत गेला की काय? बापरे. अरे बाप रे बाप, एवढी हिरवी गार झाड, पक्षी, कोकिळा. अरे रंगबिरंगी मासे. ओहो, बापरे शेवाळ. केवढं ते मेक बिलीव करायचं. बापरे बाप. काय बघतोयस राऊत? माझी प्रगती काय? आतापर्यंत मला नॉर्मल लीगच्या मुली नाही म्हणत होत्या, आता मोठ्या लीगच्या मुली नाही म्हणतायत. नाही पण प्राजू, मी तुझ्याकडे बघत नव्हतो. म्हणजे तुझ्याकडेच बघत होतो मी, पण तुला बघत नव्हतो. अच्छा. मला तुझ्या तिचा भास होतोय. नाही खरं सांगू तर मी एवढा प्रेमात पडलोय ना सर, मी अरुण सरांकडे बघितलं तरी मला तिचाच भास होईल. एवढा प्रेमात आहे मी. अरे काय सांगू, एवढे धक्के खाल्ले, एवढ्या पोरींनी बर्बाद केला मला, तरी प्रेमात पडायचंच आहे. क्या करे प्रसाद सर, बडे शायर है अख्तर शुमार, उन्होंने कहा है कि मोहब्बत मुसीबत है करे क्या, पर अपनी जरूरत है करे क्या. वाह वाह वाह, बहुत खूब बहुत खूब. मोहब्बत मुसीबत है करे क्या, पर अपनी जरूरत है करे क्या, हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं. सही मैम, सच में हम तो उनसे बचकर चलना चाहते हैं, पर वो खूबसूरत है करे क्या. वाह 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 वाह. ऐसी ऐसी हालत हो गई है, म्हणजे तिचा फोटो बघितला आणि मी पागल झालो. श्यामल कुमारी नाव आहे तिचं. श्यामल कुमारी म्हणजे फोटो म्हणजे असा छान, गळ्यात एक हार, एक मध्ये छोटी टिकली, पदर. कोण रखताय पदर आजकी जिंदगानी में? पदर बिदर कोणी नाही रखता, सगळ्या फोटो मध्ये पदर, एकदम शालीन पवित्र. आज तिने फार्म हाऊस वर बोलवलंय तिच्या. नॉर्मल लोक कॅब पाठवतात, फार फार तर काय फ्लाईटचं तिकीट काढतील. माझ्यासाठी तिने बग्गी मागवली होती. नॉर्मल अशी नाही ती चौपाटीवाली, 50 रुपये वगैरे नाही, व्हिक्टोरियन स्टाईल, एकदम मरून अशा कपा गोल्डन कड्या, अच्छा ते असे वाले लॅम्प बाजूला. आहा खतरनाक. हे तिला बघूनच मला कळलं की प्रेम पण खूप प्रेमळ आहे, फक्त आपल्याला सापडलं पाहिजे. बा एकदा फक्त येऊ दे तिला. श्यामल कुमारी, श्यामल कुमारी. अरे श्यामल कुमारी. श्यामल कुमारी. मी श्याम सुंदरी, आपला श्याम सुंदर. तुम्ही कोण? मी ओंकार कुरूप. ओंकार राऊत, सॉरी. मला हे मला श्यामल कुमारींनी भेटायला बोलवलं होतं. अच्छा, बाईसाहेबांनी बोलवलंय. हा, स्थानापन्न व्हा, आसनस्थ व्हा, हे बसा बसा बसा. ओके या. हा हो हो. बाईसाहेब यावे, सगळं आलबेल आहे. ओंकार श्री. श्यामल कुमारी कुठे होती? बाईसाहेबांच्या जवळ जायची हिम्मत कशी झाली? श्याम सुंदर, अतिथी आहेत ते आपले, सोडा त्यांना. माफी असावी.
क्षमा असावी ओंकार श्री. कोण आहे, कोण आहे हा माणूस? हे आमचे मुलाजिम आहेत. खादिम अनुचर. मराठीत सांग ना प्लीज. अहो अनुचर मराठीतच म्हणालो आम्ही. चौथीतल्या मराठीत सांग मला. अंगरक्षक सेवक. अच्छा अच्छा सेवक आहेत. एक मिनिट, पण बॉडीगार्डची तुला गरज का आहे? सांगतो आम्ही. या स्थानापन्न व्हा. हा म्हणजे बसायला. स्थानापन्न बस. हो हा नाही, तू बॉडीगार्डची गरज मला कळलं नाही. ओंकार श्री आम्ही संस्थानिक आहोत. काय, तू संस्थानिक आहेस? हो आम्ही संस्थानिक आहोत. असे असे अनेक सेवक आमच्या सदरेवर आमची खातिरदारी करायला रुजू असतात. नाही पण ते सफारीवर आहेत. नाही म्हणजे दिवसाचे अष्टव प्रहार ते आमची सेवा करायला तैनात असतात. अरे यार कमाल, म्हणजे तू करत अस हे आहेस, म्हणजे संस्थानिक आहेस, म्हणजे तू जय माहिष्मती आहेस तू. मला तू आधी सांगितलं का नाही? नाही आम्ही मुद्दामच तुम्हाला नाही सांगितलं. असं नाही करायचं. नाही आपल्या नात्यामध्ये आम्हाला हे नको होते. नाही काय काय नको होतं? हेच की ओंकार श्री तुम्ही एक पुरुष आहात आणि आम्ही एक स्त्री आहोत. हा आणि आम्हाला असे वाटते की आपल्या मिलनासाठी आपले पत नाही तर आपल्या प्रेम भावना महत्त्वाच्या आहेत. किती गोड बोलतेस ग तू. सतत तुझं असं ऐकत राहावं असं वाटतं मला. बाईसाहेब गुस्ताखी माफ, पण तुम्ही आदराने बोला. श्याम सुंदर बोलू देत त्यांना, मला आवडतंय. परमिशन आहे मला. परमिशन तुम्ही बोला. हा नाही मला एवढं की अरे संस्थानिक म्हणजे मी फक्त असे पुस्तकात फोटो बघितलेले किंवा असं वाचलो होतं मी, असं खरं आयुष्यात मला डेटच माझी संस्थानिक. बाहुबलीमध्ये अवंतिकाला बाहुबलीला बघून असं बघून कसं झालं होतं तसं माझं आता झालेलं आहे. छान. तुम्ही हे संस्थानाचं नाव काय तुमच्या? तौंतिल्यापुरी संस्थान. बापरे किती तळल्यापुरी संस्था. हरकत नाही. तौंतिल्यापुरी संस्थान. तौंतिल्यापुरी कुठे आहे? नेपाळ नजीक एक धनगडी नावाचं गाव आहे तिथे आहे. खर तर ब्रिटिशांच्या काळात खालसा झालं होतं, पण आमच्या भारतात खूप ठिकाणी शाखा आहेत. बापरे तू केवढी मोठी आहेस, ते तुम्ही केवढ्या मोठ्या आहात, म्हणजे खूपच मोठ्या आहात तुम्ही. ओंकार श्री आता तुम्ही सुद्धा मोठे होणार ना? म्हणजे आता आपलं लग्न झाल्यावर तुम्ही सुद्धा संस्थानिकच तर होणार. हा हे आहे, हे नॉर्मल माणसं लग्न झाल्यावर संसारिक होतात, मी संस्थानिक होणार आहे. हा नाहीच हसत आहे, हरकत नाही हरकत नाही. पण लग्न झाल्यावर म्हणजे एक मिनिट, लग्न झाल्यावर म्हणजे तुला मी आपण हे करूया ना, ते असे बाणवाला डान्स करूया ना, तो असं वाला करूया ना, लग्नात ते करूया असं नादवे मणिमंदम तेजा वगैरे असं करूया ना आपण. तुला येत ते, तुला येत ते करूया ना, मी असं तुझ्या इकडनं असं बाण मारत. आता तुमच्या वागण्यात बोलण्यात अदब हवी, संस्थानिक होणार आहात आणि संस्थानिकांनी असं वागणं शोभत नाही. हा नाही अदब पाहिजे. अदब पाहिजे. श्यामल कुमारी म्हणजे हे जमत आहे ना अगदी. तुला मी पसंत आहे का? ओंकार श्री आम्ही पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पाहिलं ना आम्हास तेव्हा तुम्ही पसंत पडलात. मामास आम्ही कधी पसंत पडलो? आम्हास मामास नाही, आम्हास पसंत पडला. मला ती भाषा जरा कळायला थोडा असा हे जाईल ना. हरकत नाही. तुम्ही का इथे का आलात मागे मागे? नाही तुम्ही पुढे गेलात, मला वाटलं कॅमेरा ब्लॉक होईल म्हणून मी आपलं असं आलो. या स्थानापन्न. हो हो स्थानापन्न. आणि आणि तुम्ही घाबरू नका. आम्ही तुम्ही घाबरू नका, आम्ही तुम्हाला भाषा शिकवू, लवकरच तुम्हाला अति अवगत होईल. हो 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 नक्की नक्की. आणि तुम्हाला भाषा शिकवायला काय हरकत आहे ना, कारण आता तुम्ही आमचे होणारे
काय पुढे बोला ना, आम्ही तुमचे होणार आहे श्यामल कुमारी. श्यामल कुमारी. श्याम सुंदर. श्याम सुंदर माफी असावी. परमिशन आहे मला, परमिशन आहे. आज मैं समझा तेरे रुखसार पे दिल का मतलब, दौलते हुस्न पर दरबान बिठा के रखा है. वाह वाह वाह. खरं सांगू श्यामल कुमारी, तू जेव्हा लाजतेस ना तेव्हा मला लाजाळूच्या झाडाचा असा भास होतो. नाही खरं सांगतोय मी. अहो अहो नाही खरंच आयुष्य पुरे. अहो पुरे काय मी खरंच. अरे खरं म्हटल्या ना त्या. माफी असो. श्यामल कुमारी हा कटप्पा आपल्या बरोबर काय करतोय मला. आमच्या पिताश्रींनी आमच्या संरक्षणाची सगळी जबाबदारी यांच्यावर सोपवली आहे. आमच्या घराण्यातल्या प्रत्येक सदस्या मागे असा असा सेवक 24 तास तैनात असतो. तरी घराणं वाढतंय तुमचं. नाही म्हणजे ओंकारश्री, आम्ही आमच्या शयन कक्षात असताना काही काळ बाहेर असतात, ते पण एकही क्षण आमच्यावर नजर हटवत नाहीत. दाराबाहेरून ते कसे काय बघतायत मला कळत नाहीये. सुपर पॉवर आहे की काय. नाही दाराला कान लावून असतात ते. ओ जरी बाहेर असले तरी कानाने सगळं ऐकत असतात. या स्थानापन्न व्हा या. पायसाहेब 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 पायसाहेब. श्यामल कुमारी हा एकटाच पिरियॉडिक काय मला कळत नाही. असेल काही. काय झाले, काय केलं याने. याने आपल्या झाडावरच्या 2 चिंचा चोरल्या. बापरे. विचारून तोडल्या. न विचारता घेऊन जा याला, घेऊन जा याला आणि याची 2 बोटे छाटा. नाही नको नको. पैसे पैसे मला माफ करा, मी पुन्हा असं नाही करणार, मला माफ करा. प्रमादाला क्षमा नाही. घेऊन जा याला, याची 2 बोटे छाटा आणि ज्या 2 चिंचा याने पाडल्यात त्या जागेवर ती 2 बोटे लटकवा. घेऊन जा याला आमच्या नजरेसमोरून. मी पुन्हा असं करणार नाही. ओ तुम्ही सांगा ना याला. माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून चूक. ओ सांगा याला. ओ प्लीज प्लीज. ओ मला माफ करा ना. ओ माफ करा. या ना बसा ना, स्थानापन्न व्हा. काय म्हणत होता ओंकारश्री तुम्ही. नाही मी काहीच म्हणत नव्हतो, पण त्यांनी फक्त चिंचा पाडल्या, त्याला एवढी मोठी शिक्षा कशाला. आज त्याने चिंचा पाडल्यात, उद्या तो पेरू पाडेल. पेरू पाडल्यावर तुम्ही काय छाटणार. हे तर काहीच नाहीये ओंकारश्री. आमच्या भगिनीला एका तरुणाने होकार दिला होता. होकारानंतर आमच्या भगिनीने या महालात त्या तरुणाला बोलावलं आणि आमची शिस्त बघता त्या तरुणाने आमच्या भगिनीला नकार दिला. नकार देताच त्या क्षणी आम्ही त्यांची जीवा छाटली. बॅकग्राऊंड कशाला आहे इथे. बोटे छाटली.
आज्ञा हे श्यामल कुमारी आम्ही निघतो. थांबा, इथे माणूस येतो स्वतःच्या मर्जीने पण जातो बाईसाहेबांच्या मर्जीने. श्याम सुंदर, बाईसाहेब मी फक्त आपला शिरस्ता सांगितला. श्याम सुंदर, तो काय रस्त्यावरचा सोम्या गोम्या आहे? राहू दे, मी आहे, राहू दे. आमचे होणारे हे आहेत हे. क्षमा असावी. आणि आमच्या होणाऱ्या ह्यांच्याशी ह्या स्वरात इथे या. श्यामल कुमारी, श्यामल कुमारी राहू दे, राहू दे. मी 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 त्यांच्या बाबत्या ओंकार श्री तुम्ही मारा. मी नको, मी कशाला मारायचं आहे? संस्थानिक होणार आहात, मारा. मी संस्थानिक, मी नॉर्मल होतो. मी असं प्रेमळ संस्थानिक पाहिजे. नको ना सवय. आमची आज्ञा आहे, मारा. मार मारतो, माफ करा. नाही नको. हा, सॉरी सॉरी सॉरी. बस झालं, मला जाऊ द्या. ओंकार श्री, नको. कशाला? आपलं बोलणं झालेलंच नाहीये ना. मला वाटतं झालंय. नाही झालंय. या या, आसनस्थ व्हाया. सतत आसनस्थ व्हायला सांगा. या या, अजून आपल्याला आपल्या भविष्याशी तजवीज मांडायची आहे. कुठे आता तजवीज मांडताय? जाऊ द्या ना मला. तजवीज मांडायची आहे, मला काही ठरवायचंय. बर 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 बर, काय 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 ठरवायचंय तुम्हाला? ओंकार श्री, आता आपलं पाणी ग्रहण होणार आहे. हा, थोडं पाणी ग्रहण करायला मिळालं तर चालेल मला, खरंच चालेल. ओंकार श्री, मंगल परिणय लग्न विवाह होणार आहे आपला. हे काय शब्द आहे, नॉर्मल काहीतरी. ओंकार श्री, आपला विवाह होणार आहे पण आपल्या विवाहामध्ये एक अडथळा आहे. ठीक आहे, मी माघार घेतो. असं काही नाही, कॅन्सल करूया लग्न. ओके, असं काही हे नाही. ओंकार श्री, अडथळा ऐकून तरी घ्या. आमच्या मातोश्रींनी, आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मामाश्रींनी आमच्यासाठी वर नियोजले आहेत. तीन तीन ऑप्शन असताना तुम्हाला केबीसी सारखा चौथा कशाला हवा आहे? तीन मध्ये करून टाका ना. ओंकार श्री, पण आम्हाला तुम्ही पसंत आहात ना. कशाला एवढा चांगला चेहरा दिलाय? ओंकार श्री, आम्हाला तुम्ही पसंत आहात. आम्ही सांगितलंय, आम्ही निवडलेल्या वराबरोबरच आम्ही लग्न करणार. पण घरच्यांना काही प्रॉब्लेम असेल ना तुमच्या? नाही नाही, आमच्या घराण्यात आमची मतं मांडण्याचा अधिकार आहे आम्हाला. ही कुठली डेमोक्रेटिक राजेशाही आहे मला कळत नाही. अगदी बरोबर, अगदी बरोबर. फक्त आपलं मत हे इतरांच्या मतापेक्षा श्रेष्ठ आहे हे आम्हाला सिद्ध करावं लागेल. काय काय करावं लागेल सिद्ध करण्यासाठी? काय करावं लागेल? काही नाही. तुम्हाला एका प्रतियोगितेमध्ये भाग घ्यावा लागेल. प्रतियोगितेत भाग घ्यावा लागेल. ओंकार श्री, म्हणजे मामाश्रींनी, आमच्या पिताश्रींनी आणि आमच्या मातोश्रींनी जे वर नियोजले आहेत ना, त्यांच्या सोबत तुम्ही प्रतियोगिता करायची. काय करायचंय? मी आम्ही तुम्हाला लाल झगा घालून तिथे उभं करणार. मामी, काय नाचायचंय? नाही नाही नाही, तुम्ही तिथे उभं राहायचं आणि आम्ही एक उन्मत्त वळू तुमच्या पार्श्वभागावर सोडणार. आणि जो मुलगा त्या उन्मत्त वळूची ढुशी चुकवणार, आम्ही त्या मुलाशी खुशी खुशी विवाह करणार. ओंकार श्री, ओंकार श्री, बैल ए बैल. हो, बैल लावणार आहात तुम्ही आमच्या मागे? हो. तुम्हाला कळतंय का, बैल लावणार आहात तुम्ही आमच्या मागे? ओंकार श्री, तुम्ही घाबरू नका, मी कल्पना केली आहे. घाबरायचंच आहे ना हे. ढुशी ढुशी काय म्हणताय? त्या ढुशीच्या आधी एक शिंग असतो ना, त्या शिंगाची काळजी आहे माझ्या पार्श्वभागाला. ढुशी म्हणू नका. ओंकार श्री, तुम्ही घाबरू नका. तुम्ही काय करणार आहात? आम्ही एक कल्पना योजली आहे. काय कल्पना योजली आहे तुम्ही? काय शिंगाला स्पंज लावणार आहात का माझ्या पार्श्वभागाला तवा लावणार आहात? काय आहे तुम्ही सर? आता हसतोय कटप्पा, गप्प बस. श्याम सुंदर, मागे व्हा. माफी असो. ओंकार श्री, आम्ही यातलं काहीच करणार नाही. मला नाही, यातलं काहीच करणार नाही. आम्ही त्या उन्मत्त वळू समोर हात जोडून उभं राहणार आणि तुमच्या जिंकण्याची प्रार्थना करणार. बापरे,
पागल आहेस काय? पागल आहात का तुम्ही राणी सरकार? असं नका करू मला सांगा. तुम्ही घाबरू नका. अरे घाबरू नका म्हणजे राणी सरकार असं नसतं. मला सांगा त्या वळूसमोर माझा एक असा दुर्बळ पार्श्वभाग आणि तुमचे हात जोडलेले हात असे ठेवले तर तो ढुशी मारणं नाही का स्वीकारणार? मला सांगा. ओंकारशी तुम्ही अजिबात घाबरू नका. आम्ही तुमचा सराव करून घेऊ. नकोय मला सराव. श्याम सुंदर तुमचा सराव करून घेतील. ते स्वतः उन्मत्त वळू होऊन तुमच्या पार्श्वभागावर ढुशा मारतील. मला आताच कळा यायला लागले. ओंकारश्री असं करू नका. मला माहितीये तुम्ही जिंकाल. आम्हाला खात्री आहे. श्याम सुंदर काय बघताय? मारा ढुशा पार्श्वभागावर. आम्ही ठरवलंय आम्हाला तुमच्याशीच लग्न करायचंय. एका जागेवर उभं राहा ओंकार. एका जागेवर उभं राहा. अरे ही कुठली सराव करून घ्या. झाल्याशिवाय आपण प्रतियोगितेत उतरायचं नाही. पार्श्वभाग दणकट झाला की आपण प्रतियोगितेत भाग घ्यायचा आणि तुम्ही जिंकणार आम्हाला माहितीये. प्रेम खूप अगोरी आहे. मला हे प्रेम नको. राऊत अजूनही तुला माझ्या ते दिसते पण असंच पाहिजे तुला. छान आता परफॉर्मन्स आणि कॉन्सर्ट. हा सर रसिकांना कसा वाटला विचारूया. प्रसाद दा वा 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 खूप मजा आली. फॅन्टॅस्टिक. सई खूबसूरत परफॉर्मन्स. फारच मजा आली. शिवा मला सगळ्यात आधी तुझ्या हेअर मेकअप आणि कॉस्ट्युम टीमला खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत. म्हणजे खरी पक्की संस्थानिक वाटतेस. खूप सुंदर सगळं जमून आलंय. श्यामदादा तुम्ही कडक दिसता आणि कडक परफॉर्म केलं. गॉड ब्लेस यू श्यामदादा. थँक्यू. राऊत फार मस्त. मजा आली. मस्त लिहिलं होतं आणि तुम्ही त्याच्याहून छान परफॉर्म केलं. सुमारिया चौघुलिया यांना संधी मिळाली एका चित्रपटाला संगीत देण्याची. चला तर बघूया या संधीचं सोनं होतंय की हसू. मी देणार पैसे देणार. कसलं सांगायचं नाही. कळलं का? पैसे कवा देणार आहे तेवढं सांगायचं. हो सध्या इथं किराणा मालाच दुकान काय समाजसेवा करायला उघडले रे. मी देणार पैसे कवा देणार आहे. माझ्या दुकानात ना नवीन जोड चप्पल घेऊन गेलेत गेल्या आठवड्यात. होय त्याचे पैसे कोण देणार? ऍक्च्युली पैसे नाही देऊ शकत. चपला घेऊन जा तुम्ही परत. हो त्या माझ्या चपला नाही आहेत. मला माझ्या चपला पाहिजेत. माझ्या चपला कुठे आहेत? त्या ऍक्च्युली ही चोरीला गेल्या. अरे चोरांना चप्पल नेण्यापेक्षा जीव ओढून न्यायला पाहिजे तुझी. नाही पण मग ही कोणाची चप्पल आहे? आई चप्पल सांगतो त्या चोरीला गेल्या. खरं सांगतो ही कोणाची चप्पल आहे? ते मी साल लावला ना तर लगेच 2 मिनिटात चपला स्टेजवरच कोणीतरी त्यामुळे त्या ते काय माहिती नाही. मला माझी चपला पाहिजेत नवीनच्या नवीन नाही तर मला पैसे दे. नाही एक एक मिनिट मी तुम्हाला अगदी खरं सांगू का हे आजपर्यंत मी कुणाला सांगितलेलं नाहीये. एक नवीन राग मी शोधून काढलेला आहे. तो राग जर लोकांना ऐकू आला किंवा मी इव्हेंटमध्ये तो गायलो तर मी तुम्हाला खरं सांगतो वर्षभर इतके इव्हेंट्स मला मिळणार आहेत. आत्तापर्यंत मी कुणालाही सांगितलेलं नाहीये. राग शिंकिल त्याचं नाव आहे. काय? राग शिंकिल. मी तुम्हाला गाऊन दाखवतो आता ऐका. राग शिंकिल. बागेत फिरत असताना मोगऱ्याचं फूल माझ्या डोक्यात पडलं आणि मला तो राग आठवला किंवा मला सुचला. मी शोधून काढला असं म्हणता येईल. घ्या जाऊ नको. राग शिंकिल. शिंकिल. Oh
राग शिंकिल हा शोधून काढलेला मी. शिकलं की राग शिंकिल होय. हा राग शिंकिल 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 आहे म्हणून शिंकिल. काय गांडा होतेस तुला? पैसे दिला का? पैसे दे. पैसे कोण देणार तेवढं सांगायचं? चार पाच दिवस मी देणार. मला माहिती वाईस थांबा जरा. काय आहे पैशाचा प्रॉब्लेम आहे काय तुमचा? हे बघा, मला फक्त 3 दिवसाची मुदत द्या. मी स्वतः तुम्हाला पैसे आणून देते, त्यासने काही बोलू नका. शेवंत ताई, तुम्ही आमच्या मध्ये पडू नका. नाही तसं नाही, माझ्या गाववाले तुम्ही, मला उगाच बोलायला लावू नका. नाही नाही, मी काही बोलत नाही. ऐका माझं, मी 3 दिवस द्या फक्त. मी माझा शब्द ऐका नाही, माझा शब्द मी पाळणार. मी देणार तुम्हाला पैसे. हा, त्यासनी काही करू नका, सोडा त्यासनी. पैसे 3 दिवस देते. पैसे दिले झाले. राग शिंकिल सुद्धा गाऊ देत नाहीस तू. जरा अजून पुढे घाणार होतो जरा. साहेब, हे असंच आहे. तुम्ही या लोकांसमोर असं काहीतरी सादर करतात, मग लोक ऐक नाही. तुमच्या समोर तुमच्या तोंडावर राग थुंकू सादर करतात, निघून जातात. ती आवाज कमी ठेवायचा. नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असेल लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणतात. या घराचा सातबारा माझ्या नावावर आहे. आताच सांगतोय मी. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. माझ्या घरात आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. आवाज वाढवणार. काय करणार आहे तुम्ही माझं? घातली शेपुटात घातली येते काही पेद्रेट इथं. जरा बोलायचंय तुमच्याशिवाय. काही ते लवकर बोल, मला वेळ नाहीये. बोल चल. म्या तिथं एका घरात गेलते, तिथं एका बाईच्या जागेवर गेलते काम करायला. ती कोणतरी डायरेक्शन करणारी का काही ती माणसं आहे. ती काहीतरी शिनमा बिनमा काढते. ती त्यांचं काहीतरी बोलणं चाललं होतं का काहीतरी संगीतकार का कोण पाहिजे त्यासनी. तुमचं नाव सुचवलंय म्या तिथं. माझं नाव सुचवलंय? हा. काय कोण आहेत ती? ते डायरेक्टर आहे ती. त्यासनी पिक्चर ऍडव्हान्स किती देणार त्या दिवशी? आवरटपणा करू नका. कामाची गरज आहे तुम्हासनी. कुत्र तरी विचारते वय. हा, एवढं नाव सांगितलं तर नावाला जागा. माझ्या माझी इज्जत नका घालव. ते कवा बी येतील. ठीक आहे. त्यांच्या समोर दाखवायचं का तुम्हाला गरज आहे कामाची? ठीक आहे ठीक आहे, मला नको. येतील ते कवा बी. मला नको कुणाचे उपकार. माझा माझा मी स्मरत. ये भाई, चप्पल बाहेर काढायची आहे, लक्षात ठेव. सो जाऊ दे. ये असू दे. हा, घर आहे, एक नंबर घर आहे. तर मी ओळख करून देते. तुम्ही बसा की मालक. तुम्ही इथं बस. बस इथं बस. हा, मला माहिती, मला माहिती. बस. नमस्कार मालक. हे आहे ती संजू हवा हवाई. आणि हे आहे ती ओंकी लॉकडाऊन. तर संजू दादा, हे आहे ती आमचे पंडित जी. अच्छा, हेच आहे काय ते पंडित काळवणलेले पोपट? काळवणलेले पोपट गाणं पोपट असं? गाणं पोपट. गाण्याचं काळवणलेलं इतकं कसं कोणी चुकेल? सुमार या चौगल्या गाणं पोपट आहे ना. भाई, तू आपल्या पिक्चरला म्युझिक देणार? देणार. हो, मी चित्रपट संगीत द्यायचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही असं बघायला गेलं तर मी मूळचा शास्त्रीय गायक आहे, पण कधी कधी एकांतात असा विचार करतो की काय नाही मी चित्रपट संगीत द्यायचं. चित्रपट संगीत देताना मला काही वेगळं करावं लागणार आहे का? आयुष्यात ते माझं ध्येय आहे का? तर नाही. चित्रपट संगीत देताना माझ्याच कक्षा मी रुंदावतोय का? तर हो, मी माझ्या कक्षा रुंदावतो आहे. पण ह्या कक्षा रुंदावताना माझं मूळ हरवत आहे का? तर नाही. माझी द्विधामनस्थिती आहे, चित्रपट संगीत द्यायचं की नाही द्यायचं. मग माझं तिसरं मन मला सांगतं की चित्रपट संगीत द्यायचं, कारण ते माझं ध्येय आहे. जास्त बोल. जास्त बोल. ए भाई, माऊत का कुवामध्ये बाईक चालवायचा काय रे? गोल 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 तेच बोलतोय मागात पासन. त्याला विचार म्युझिक बिजिक करणार आहे का नुसतं? शाणा बनतोच काय दादा? 5 मिनिटं आपली गल्ली आहे काय? शाणा बन ना 2 मिनिटं दादा. साहेब, एवढा मोठा म्युझिक दादा तरा तो बोलणार ना त्याने काय केलंय काय नाही म्हणून. भाई सॉरी, दादा हे आहे, आपल्या पिक्चरला म्युझिक करणार ना? हो, मी करणार आहे. पण कुठलाही चित्रपट स्वीकारायच्या आधी त्या चित्रपटाची गोष्ट काय, स्क्रिप्ट काय, हे मी नेहमी बघत असतो. तर त्याची गोष्ट जरा तुम्ही सांगितलीत तर कसं आहे, कॅरेक्टरच्या अंतरात्म्यात जाऊन, त्या अंतरंगात जाऊन ते जे असतं हे काय? 10,000 रुपये ॲडव्हान्स आहे. स्टॅच्यू. Oh, wow.
आजालास माझ्या हातात. आयुष्यात पहिल्यांदा मिळालास रे तू. गेली 20 वर्ष अनेक इव्हेंट्स केले, कार्यक्रम केले, पण तू दिसलाच नव्हतास रे. कुठे गेला होतास? देवा, काय रे भाग्य माझ? रडू का तू तेच कळत नाहीये. आज मला ऍडव्हान्स मिळाला मिळाला मिळाला. एमएच महाविद्यालय सहर्ष आणि सविनय सादर करीत आहे ऍडव्हान्स माझा सोबत. एक हृदय स्पर्शी एकांकिका ऍडव्हान्स माझा सोबत. पैसे पहिले मिळाला पाहिजे. आपला उसूल आहे माझ्या काय नाही, पण एवढा मान मला कधीच कोणी दिलेला नाही. आता तुम्ही सांगा मला फक्त, मला तुम्ही फक्त सांगा किती गाणी पाहिजे, मी लगेच गाणी करून देतो. गाणी नाही, पहिली तुला स्टोरी सांगतो. स्टोरी सांगा, काही हरकत नाही, सांगा सांगा. जास्त करू नका. दोन भाई असतात, तर ते दोघे जातात बार मध्ये. बार मध्ये जातात, ओके. एक येदा सल्ल्या आणि दाक्या सायनस. गाणं आलं मला भाई, ऐक. ते दोघे बार मध्ये गेले. मद्य जिथे मिळते, मद्य जिथे मिळते त्याला म्हणतात बार, त्याला म्हणतात बार. एक काला येडा सल्लू, दुसरा राही येडा सल्लू. एक काला येडा सल्लू, दुसरा नाही येडा सल्लू. दुसरा कोण आहे? अरे थांब ना जरा भाई, स्टोरी तर समजून घ्या ना आधी. बरोबर, ऐका ना भाई, अजून गोष्ट सुरू झालेली नाही. पिक्चर उद्याच रिलीज करायचा आहे का? नाही, थांब ना यार. आई शप्प सांगतो ना, शेवांचा त्यांनी नाव सजेस्ट केलंय म्हणून. नाहीतर तू आता ह्या अवस्थेत राजावडीला असता माहित आहे भाई. नाही नाही, आपलं काम आहे भाई, सांगायचं काम आहे. बरोबर ना? बरोबर बरोबर. मग करतील ते आहेत, मेहनती आहे ना. इमान दादा ना भाई, त्यात मी तो सांगतो जरा माझा आहे. ते दोघे बाद मध्ये जातात. बरोबर, बाद मध्ये गेलं ऑलरेडी तिकडे सगळे छपरी बसलेले असतात. ते त्यांच्या गाणं सुचलं नाही. नाही, भाई त्या दोघांकडे थसन्य बघतात. आणि भाई याला आपलं गाणं देऊ का? नाही, आता तू पहिले गोष्ट ऐकशील का पूर्ण? हा, गोष्ट ऐकतो ना. माझे शब्द आहे ना, जादू करतात म्हणून मी म्हणत होतो. एखादं काय करतात? जादू करतात. ते नको करू, नाही तर तुझा कंठ काढून काला गोळा फेस्टिवल ठेवून देईन मी. येऊ लक्षात ठेव भाई, तू बस शांत बस ना. पुढे काय बोलूच नको. हा, तुला कळत ना काय गोष्ट काय आहे? भाई लोकांची फिल्म आहे ना, तो उलटी गाणी पाहिजे. तू आपल्या आया चिडवतो का आम्हाला? नाही, चिडवत नाहीये. नाही, मी आपलं एक शास्त्रीय संगीताचा बेस आहे सगळं मला मान्य आहे ना यार. ताईने नाव रिकमेंड केलं म्हणून. हा, तू एक काम कर, आपण दिलेलं गाणं दे. मी तेच बोललो ना मागाशी, आपण लिहिलेलं गाणं देऊ काय? देऊन चल. बोलायचंय नुसतं तुला, हे गाणं घे, लावणी आहे भाई, जरा गाणं आहे. गाणं आहे ते वाद जरा. जोरात शिट्टी मारतोय पठ्या, बातेक मारतो मिठ्ठी. जमली गट्टी उघडली माझ्या काळजाची रे बिट्टी. हे लावणी आहे, आम्हाला कंपोज करून दे. चल, करतील ते, करतील 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 करतील. जोरात शिट्टी करतील. लावणी आहे. जोरात शिट्टी हो हो हो, उडतं जरा, उडतं करतो म्हणजे मगाचा बीज जाईल जरा. हो हो, जोरात शेट्टी मारतोय मार पठ्या, बाते करतोय मिठी. जमली गट्टी ना 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 ना. तुला जशी लावणी येते ना तशी एकदा एखादी बोलून दाखवते. चल, हे समजा लिहिलेलं मी 2 मिनिटं बाजूला ठेवतो. येते ते असली लावणी येते. लावणी येते तुझी लावणी? लावणी कधीच नाही घालली. यारावजी बसव पंजाब मेल गच खात. अग हो हो हो, लावणी आहे रे. ही कुठली लावणी? चंद्र चंद्र
काय केलं तू आता बदल करून दाखव असं केलं तर काय केलं परत कर चंद्र बाई करमत नाही काय करमत नाही तर चल घरी येडाई काय रे याला ठोकू काय रे आता इथं मारून टाकू काय याला येडा तू येडाय तू जरा मला जरा ते लावणी येत नाही काय नाही महाराज राहतो लावणी येत नाही तुला काय तुम्ही भी असं करता पंडितजी लावणी येत नाही तू मसने येते लावणी त्याच्या अण्णा ऍडव्हान्स घे तुम्ही त्याच काही बोलू नका मालक आहे ती तू मस्त लावणी पाहिजे का नाही लावणी पाहिजे का नाही असे दिलेले पैसे परत घ्यायचे नसते मी ऐका नाही मी तुमसनी मदत करते लावणीचं काही लहानपणी केलं मी तर मी एकदम मला तू कशाला करते त्याचं काय माहिती माझे मालक आहेत त्यांची इज्जत माझी इज्जत मालक आहेत तुला तरी सांगितलं होतं ह्याच्याकडे नको यायला शहाणपणा करू नको तुला जमणार आहे काहीतरी उगीच करू नको रे माझे मालक माझी मालक आहे काही गरज नाही तुझ्या उपयोग मी गाणं गाते मी गाते माझं झालंय पाडलं मी गाते ताईला जास्त बोलू नको मी दाखवते तुला मी गाते ऐका बस जोरात शिटी मारतोय पठ्या जोरात शिटी मारतोय पठ्या बात करतोय मिठी जोरात शिटी मारतोय पठ्या बात करतोय तू काय करते इकडे मी तर साफसफाया धुणे भांडे करते उद्यापासून तू धुणे भांडे करायची तू मालकीन घराची चल का चल आई संपत अरे आई संपत काय लावणी केली यार तुझ्या सगळं अजय आपल्या पिक्चरची सगळी गाणी तू करायची एक अरे गाणी कसली एक कोरिओग्राफी पण तूच कर भाई सोन्याचं आहे सगळं तुला ठेव अजय अशी बागबुक बागबुक लावणी बापचे बाप सपनात पण बघितलं ओव्हर ऍक्टिंग घे ओव्हर ऍक्टिंग खतरनाक मी काय करू परत लावणी लावणी पहिले सुरू कर सुधू लावणीवर हा कचरा आणणार तू कचरा काढायचा सुरू कर ताई ताई कहर परफॉर्मन्स कहर होती लावणी क्या बात है हासरसिकांना ती किती आवडली आहे बघूया नमक कोण आहेस तू कुठून आली सेमीजेच्या आयुष्यात कहर आहेस यार तू कहर आहेस कहर काय गायलीस आणि काय नाचलीस कमाल आहेस तू नमा तू कमाल आहेस फॅन्टॅस्टिक नमा युअर ब्लेस्ड थँक्यू दादा हे गाणं लिहिलं होतं सचिन मोठे सरांनी आणि संगीतबद्ध केलं आमिर हडकर यांनी आमिर सो एक नवीन लावणी आज हास्य जत्रेच्या मंचावर आमिर तू प्लीज स्टेजवर ये मला तुला मिठी मारायची मोठ्यांसाठी पण प्रचंड टाळ्या समय मला काय वाटतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसासाठी गरजेचा असा विनोद तू निर्माण करतोस तुला खूप शुभेच्छा थँक्यू
आणि तुम्ही दोघांनी पण मस्त केलेत कॅरेक्टर, फर्स्ट क्लास. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू. सई, आपण आज जे लाईट्स बरोबर एक्सपेरिमेंट केलं ते मला पुन्हा पुन्हा बघायचंय, ते मला वरचेवर बघायचंय. ब्रिलियंट यूज ऑफ लाईट्स आणि ते खूप इंटरेस्टिंग होतं बघायला, फार मस्त, खूप मजा आली, फार कमाल परफॉर्म केलं, मस्त. मंडळी, प्रसिद्ध मुलाखतकारची सौका आज मुलाखत घेणार आहे का स्टँडअप कॉमेडियनची. चला तर बघूया आज कोण कोणाला हास्याचे ठोसे लगावतोय ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या रत्नागिरीच्या दोन रत्नांना, अर्थात श्रमेश बेटकर आणि प्रथमेश शिवलकर यांना. नमस्कार सर. नमस्कार. हाय सई. सर, कालच मी कोकणात जाऊन आलो सर. बर. आणि मी प्रवास करताना बघितलं की रस्ता चौपदरी करण्याच्या नावाखाली वृक्षतोड होते सर. आणि ते बघून मला असं वाटलं की पृथ्वीचं जणू केशवपणच चालू आहे. आपण काय करतोय, रस्ता मोठा करण्याच्या नादात आयुष्य छोटं करतोय आपलंच. वा वा वा. असं आपण करता कामा नाही सर. त्यानं काय होतं, सगळी घडी विस्कटते. आपण आज निसर्गातून रस्ता तयार करू, उद्या निसर्गाने आपल्याला रस्त्यावर आणण्याचं ठरवलं तर आपल्याला केवढ्याला पडेल ते. त्यामुळे आपण वेळीच काळजी घेतली पाहिजे. कसं आहे, प्रगती हवे, प्रगती करूया, पण ती 21व्या शतकाला अनुसरण करूया. म्हणजे हाल कुणाचेच होणार नाही, ना निसर्गाचे ना आपले. एवढंच मला म्हणायचं होतं. आता आपण फालतूगिरीला सुरुवात करूया. या वैचारिक उत्सर्जनानंतर आता आपण प्रोफेशनल फालतूगिरीकडे वळूया, जिच्यामुळे आयुष्य प्रसादोग यांच्यासारखं रुबाबदार झालेलं आहे. तर सर, आज मी एका अशा नटखट नराधमाची मुलाखत घ्यायला आलो ज्याचा जन्म त्याच्या आई वडिलांच्या कॉमेडीमुळे झालेला आहे. आणि त्यालाही असं वाटतं की तो कॉमेडी करू शकतो सर. बघूया माझ्या प्रश्नांच्या तलवारींना त्याच्याकडे उत्तर आहेत का, बघूया सर. चला 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 चला. बापरे, दरवाजा उघडा आहे. अरे बापरे, ताजमहालला पण खळी पडते आज पहिल्यांदा कळलं. सर, ओ सर, आलो आलो आलो. राजू, आय लव यू. सर सर, थांब जरा. काय कॉमेडी होती, कॉमेडी. ओ माय गॉड, ओ माय गॉड. आय लव्ह यू इथे बोललं पाहिजे होतं. फालतू मॅचिंग तर इथे. सर सर, मला बोलायचं सर. काय बोल, स्किट कोणतंही असू दे, इश्काची पताका बरोबर घेऊनच येत तुम्ही. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा बोल सर. कोण आहेस तू? सर सर, कोण आहेस तू? मी बोलायच सर. ए, पहिल्या सीझन पासून कॅरेक्टर करतोय तरी हा प्रश्न कसा विचारू शकता सर? अरे यार, बस बस सर, या सर, बसा सर. हा, त्याचं काय रे, आता ना जरा कामाचा व्याप वाढलाय, थोड्या काही गोष्टी विसरायला होतात सर. हा, उगीच काही बोल नका. काय आलं? काहीही कामाचा व्याप वाढलेला नाहीये. आपल्याला कोण विचारत नाही सर. आपल्याला कोण विचारत नाही का? हा जो चार चौघांचा जो इथे समाज बसलेला आहे, त्याच्यात आपलं अस्तित्व हे बाराखडीतल्या त्या अक्षरासारखं आहे. अंग मी तुला जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर दे. सर कुठलं? तुझं नाव काय? सर सर, ते काही काही ते बाबडीच्या मध्ये सगळं मला सांगायचं नावच गेलं. सर सर, माझं नाव ची सौका, म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर. अच्छा, ती सौका म्हणजे तो फेमस मुलाखतकार. येस येस येस, जो लांब लांब पल्ल्यांची वाक्य बोलतो आणि प्रसाद ओकांनी वन्स मोर दिल्यावर ज्याच्या डोळ्यात ससे दिसतात तो. येस, मीच आहे तो ससेवाला पत्रकार. तुमचं म्हणणं बरोबर आहे सर, पण आज असं बिलकुल अजिबात असं घडणार नाही सर. आज असं काही घडणारच नाहीये. आज वेगळी मुलाखत होणार आहे सर. हो, कारण इथे मॅचिंग आहे सर. तुम्ही सारख्या सारख्या जाऊ नको. या सर. सर, मुलाखतीला सुरुवात करूया सर. आपण बरंच बाकीचं बोललोय सर. ओके, माझा पहिला अतिशय युनिक आणि महत्वाचा प्रश्न आहे, त्यानंच मी सुरुवात करतो सर. तुमचं एकदा नाव सांगा, म्हणजे उठसूट सगळे शिव्या द्यायला मोकळे होतील सर. तू मुलाखत घेतोय? येस सर, मी मुलाखतच घेतो सर. मला सांगायला आवडेल. येस, मी एक स्टँड अप कॉमेडियन आहे. बरोबर. आणि माझं नाव आहे पडला. पडला.
पडला सर, एक्सप्लेन करा सर. परेश डमरू लाड पडला. क्या बात है सर, यावेळी तुमचं नाव जबरदस्त आहे. थँक यू. पण बाजी तुमच्या वडिलांनी मारले सर. डमरू कसे आहेत, बरे आहेत ना ते? का खूप खेळवलं असेल ना त्यांना? मुद्द्यावर येतो सर. तर एक अशी अफवा उडत उडत आले की तुम्ही स्टँड अप कॉमेडियन आहात सर. हो. मी कॉमेडियन लोकांचा फॅन आहे सर. ॲज अ फॅन, ॲज अ फॅन मी तुम्हाला लगेच प्रश्न विचारतो सर की विनोदाचे एके आजूबाजूला बाजी जिंकत असताना आपण उजळ माथ्याने 25 आग लावून त्यांच्या कॉमेडीच्या तिरडीवर बसवू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं सर? वा वा वा, वन फोर सशा सशा सकट वन फोर सरता सर सस्ता याला पकडू. नाही सर, याला पकडू. नाही नको सर, याला पकडू. नको सर. ए वन्स मोर. नाही, ए कोण बोलले सर? नका पकडू सर. मी थोडकं अतिशय सोपं करतो सर, अतिशय सोपं करतो सर. आपण स्टँड अप कॉमेडी करू शकतो असं तुम्हाला कधी वाटलं सर? एक दुःखद घटना आहे. अरे रे, सांगा सर. त्या घटनेमुळे मी स्टँड अप कॉमेडियन झालो. ओ. त्याचं काय आहे की माझे वडील सुप्रसिद्ध स्कुबा डायव्हर. ओ. ते समुद्र तळाशी जायचे आणि मोती वेचायचे. काय बात आहे. वेगवेगळे शोध लावायचे. एक दिवशी असेच ते समुद्र तळाशी गेले आणि माझ्या लक्षात आलं की वडिलांनी नाश्ताच केला नाहीये. अरे बापरे. मग मी त्यांच्या ऑक्सिजनच्या नळीत 4 मेदू वडे आणि 2 इडल्या टाकल्या. आणि माझ्या लक्षात आलं. अरे ना, तुमच्या लक्षात आलं ना सर, चटणी टाकलीच नाही. अरे देवा. ती पण टाकली वरून. आणि मी वडिलांना बोललो की काम होत राहतील, बाबा आधी वडे खा वडे. बाबा पाण्याखालून असंच काहीतरी बोलत होते. बाबा नेमकं काय बोलतात मला कळतच नव्हतं. कमल आहे सर, मला कळलं ते काय बोलले असतील, तुम्हाला कसं कळलं नाही सर? पुढे काय झालं? पुढे काय नाही, माझे बाबा मेदू वड्यासारखे फुगून वर आले. अरे बापरे. असं दे, असं दे सर. म्हणजे पण तुम्हाला वाईट नाही वाटले सर? नाही, मला वाईट नाही वाटलं, मला समाधान वाटलं की माझे बाबा नाश्ता करून गेले. सर ते तुमच्या नाश्त्यामुळे गेले असं मला वाटतंय सर, नाश्ता करून नाही गेले सर. पण मी हा किस्सा जेव्हा लोकांना सांगायचो तेव्हा लोक हसायची. तेव्हा मला कळलं की माझ्याच स्टँड अप कॉमेडियनचा एक किडा आहे. हो सर. आणि त्याला पंख पण फुटले. हो. त्याच्यावर उरावर बसलात तुम्ही आणि स्टँड अप कॉमेडीचे कार्यक्रम लोकांच्या कानावर मारू लागलात सर तुम्ही. येस सर. म्हणजे तुमचं नशीब पण चांगलं होतं सर. पहिला कार्यक्रम तुम्ही डायरेक्ट दारासिंगांच्या घरात केला सर. येस. दारासिंगांच्या समोर बसले होते. 10,000 लोकांचा जमा होता. मी म्हटलं हीच योग्य वेळ आहे वातावरण फॅमिलियर करायला. मी पहिला जोक दारासिंग ह्यांच्यावरतीच क्रॅक केला. काय केलं सर? मी लगेच बोललो, नमस्कार सर दारासिंग, तुमचं नाव दारासिंग, मग तुमच्या बहिणीचं नाव काय? खिडकी सिंग. अशीच 2 मिनिटं शांतता होती. आणि मी नंतर समोर बघितलं तर 9,990 लाल लंगोट माझ्या दिशेने येत होते. 9,990 उरलेले 10,000 काय करत होते? ते माझ्या नावाचा खड्डा खणत होते. सर पहिल्याच शो मध्ये तुमच्या कॉमेडी सकट तुम्हाला गाडण्याचा प्रयत्न झाला तरी तुम्ही लाज सोडली नाहीत सर, तुम्ही थांबला नाहीत सर. नाही, पुढे तुम्हाला मिमिक्रीचा शोध लागला सर. येस. म्हणजे या उद्ध्वस्त गळ्याच्या बाजारपेठेत नटांच्या आवाजाला धंद्याला लावण्याची कल्पना तुम्हाला सुचली सर. नंतर मी ऐकले की तुम्ही परदेशात नजर लावायला गेला सर. बरोबर सर. आणि तुम्ही देश पण कुठला निवडला? सोमालिया. हो. आणि तिथे गेलात सर तुम्ही? हो. म्हणजे मी तर ऐकले की तिथे गुन्हेगारी प्रवृत्ती जास्त आहे सर. छोट्या छोट्या गोष्टीला पोटातले आतडे शोधतात सर लोक. ती हो अगदी अगदी. पण अशा लोकांना हसवण्याचा चॅलेंज मी घेतला. काय केलं? हो, तिकडे माझा एक स्टँड अप कॉमेडीचा शो केला. हो. थीम होती जंगल. जंगल म्हणजे कोणत्या प्रकारचा विनोद सादर केला सर? मी तुम्हाला दाखवतो. लगेच दाखव सर. सोमालियाचे नागरिक असे बसले होते आणि मी त्यांच्या समोर जंगल उभं केलं. हो. सर पक्षी ओळखतायत नाही, काय होतंय? आवाज कुत्र्याचा आहे आणि पंख फडफडवत आहेत सर. सगळं मिक्सिंग झाले. जंगल माझं आहे ना. हायब्रिड आहे वाटत. जंगल चेक. सुनील डंगे आले. वाघ जंगलातून चालत आला. बरोबर. वाघाला बघितल्यावर लग्न होणारच सर. अरे साळींदर गेलं. साळींदर सुगर गेलं. हा माझं जंगल आहे ना. कुठलं जंगल आहे सर हे? साळींदर गेलं
आणि तेवढ्या सोमालियन नागरिकांना मी एक माझा प्रश्न विचारला. कोणता सर? आजी वनात दोन भाकऱ्या घेऊन आली. एक भाकरी आजीने खाल्ली तर आजीकडे किती भाकऱ्या उरल्या? एक. चूक. चूक. कसं काय? तू नीट ऐकलं नाही. मी नीट ऐकले सर. काय? आजी वनात दोन भाकऱ्या घेऊन. नो. आजी वनात दोन भाकऱ्या घेऊन आली. आजी वनात दोन भाकऱ्या घेऊन आली. आजीने एक भाकरी खाल्ली, मग दुसरी भाकरी नातीने खाल्ली असेल ना. किती भाकऱ्या उरल्या? शून्य. हा माईक कधी तुम्हाला काय बोलला नाही काय कधी? या बसा सर. सर एकदा काम करा सर, तुमच्या विनोदाला ना बिबट्या बरोबर बसवा कधीतरी. तो बरोबर नाही देईल त्याला सर. कळलं का तुम्हाला? पण मला आता उत्सुकता वेगळी आहे सर. हा काय? ते जे सोमालियन नागरिक होती त्यांनी काय रिएक्शन दिली सर? त्यांनी खूप रिएक्शन दिल्या. तू कधी सोमालियन टिक्का मसाला खाल्लाय? नाही सर. तुम्ही खाल्ला? नाही, त्यांनी तो माझा बनवला. अच्छा, बनवला का? पण हे सगळं चालू असताना एक बाई डोक्यावर पदर घेऊन कोपऱ्यात रडत होती. कोण सर? कॉमेडी. मी तिला जवळ जायचो, ती लांब जायची. मी जवळ जायचो, ती लांब जायची. अपेक्षितच आहे सर. तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही इथे बसलाय, ती बाई बोरिवलीच आहे सर. हा काय? नाही, येतच नाही ती. असू दे सर. आपण सर, आता मी काय म्हणतो, आपण खूप पाप झाली सर. बरोबर, आता आपण थांबूया सर. नाही नाही, पण त्याच्या आधी मला तुला सांगायचं जे तू लिहिशील की मी आता मराठीतल्या एका मोठ्या नटाचा आवाज शिकलोय. कुठल्या सर? प्रसिद्ध नट आहे. कोण सर? प्रसादो. बस सर. काय सर? नाही नाही, मी त्यांचा चार लेअर मधला आवाज शिकलोय. हा, म्हणजे घरातले प्रसादो, सेटवरचे प्रसादो, दिग्दर्शक प्रसादो आणि अभिनेते प्रसादो. नाही सर, काय होतं तुम्ही लक्षात घ्या, बोलता तुम्ही पण रिएक्शन जोडीवर येते. हे तुम्ही लक्षात घ्या. अरे पण मी निर्मळ मनाने बोलतो रे. तुम्ही निर्मळ मनानेच दोन वर्ष बोलला होता. वेगळं करूया, लय वेगळं झालं होतं. मी काय बोलतो, मला त्यांचं वाक्य सुद्धा येतंय. कुठले सर? अरे हातात कॅडबरी असताना. काय? तुमच्या मनात माणूस फिक्स आहे. तुम्ही उगाच सगळे चेहऱ्यामध्ये बदलता. लक्षात घ्या. अरे मला तुम्हाला पानं तिकडेच वाटायची. लक्षात घ्या. अरे मला बोलू. नाही अरे ऐक ना. नाही अरे मला सादर तर करू दे. नाही सादर करण्याची गरजच नाही. ऍक्च्युली तुझ्या तोंडून ओकांचा आवाज ऐकायचा होता. राहिला डायरेक्ट ऐकूया. क्या बात है यार प्राजक्ता. थँक्यू. एकदा तुझ्या विनोदासाठी पण बिबट्या मागवला पाहिजे. मला माझी खूप दिवसांपासून इच्छा होती की तुम्हाला स्टेजवर येऊन मिठी मारावी. त्या क्षणाची वाट बघत होतो. आज तो क्षण आलाय. आज मी तुम्हाला एकच कॉम्प्लिमेंट देतो. तुमच्या दोघांचं टायमिंग इतकं अप्रतिम आहे की तुम्ही दोघं मिळून वन मॅन स्टँड अप करू शकता. क्या बात. वा, फॅन्टॅस्टिक. फार मजा आली मला. ब्रिलियंट परफॉर्मन्स. थँक्यू.